पुढली बातमी पाहूयात. ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा 18 जून रोजी भव्य मेळावा मुंबईत होणार आहे. तसंच 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन हा आनंद उत्सवामध्ये साजरा केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यामधील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली आहे. त्यामध्ये आगामी मेळावा, शिवसेना वर्धापन दिन या निमित्ताने चर्चा झाली आहे. बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निर्णयांची माहिती दिली आहे. परंतु यावेळी निवडणुकांबाबत काहीच चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलंय. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे निकालावरून संभ्रम निर्माण करत असल्याचं ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे बैठकीमध्ये जमलेल्या सर्व जिल्हा प्रमुखांना, संपर्क प्रमुखांना सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन त्यामधील महत्वाचे ठळक मुद्दे तळागाळामधील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्यात. जो सुप्रीम कोर्ट ने डिसीजन दिया है पिछले हफ्ते में, वो डिसीजन ग्रामीण भाग में हर शिवसैनिकों के पास, जनता के पास पहुंचना चाहिए. इस हेतु से माननीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब ने शिवसेना पदाधिकारियों को जो कुछ सूचना दी है, वो सूचना लेके हम गांव स्तर पे जाने वाले हैं. जो सर्वोच्च न्यायालय का निकाल लगा, रिजल्ट लगा है, जो शिवसेना माननीय उद्धव जी बाला साहब ठाकरे इनके तरफ से लगा है, व्हिप के बारे में हो, गठनेता के बारे में हो, लेकिन कुछ लोग इस निकाल को उनके बाजू से कुछ नहीं लगते हुए भी पेड़े वाट बोल तो पेड़े दे के कर रहे हैं, ये गलत है. लेकिन शिवसेना ही ये निकाल, सर्वोच्च न्यायालय का रिजल्ट गांव स्तर पर पहुंचाने वाले हो. वर्धापन दिन शिवसेनेचा 19 जूनचा हा वर्धापन दिन दरवर्षी होतो, त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर वर्धापन दिन होणार. त्याला महाराष्ट्रातून तालुका स्तरावरून शिवसैनिकांना निमंत्रित केलं जाणार आहे. नाही, निवडणुकीची कोणती चर्चाच्या झाली नाही. शिवसेना कोणत्याही निवडणुकीला कधी तयार असते, त्यामुळे त्याची स्वतंत्र कोणती चर्चा झालेली नाही.